पंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्याच्या आज दुसऱ्या दिवशी विविध सामंजस्य करार होण्याची शक्यता. इस्रायलचे राष्ट्रपती रुवेन रोवलिन यांच्याशी होणार चर्चा. आसियान देशांसोबतचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची ग्वाही. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमती आणि पुरवठा स्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष. हसमुख अढिया. जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंचे दर वाढले असतील तर उत्पादकांनी आधीचे आणि सुधारित दर किमान 2 वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करायचे सरकारचे आदेश. जीएसटीची अंमलबजावणी योग्य रीतीनं होत आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी केंद्र सरकारनं केली 200 अधिकाऱ्यांची नियुक्ती. कावेरी नदीच्या पाणी वाटपासंदर्भात तामिळनाडूला कर्नाटक विरुद्ध याचिका दाखल करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कायदा का नाही सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा. विवाह नोंदणी बंधनकारक केली तर विवाह होताना केली जाणारी लबाडी बंद व्हायला मदत होईल विधी आयोगाकडून स्पष्ट. राज्यात वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी आगामी वर्षात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प. मराठवाड्यातही वनक्षेत्र वाढवणार सुधीर मुनगंटीवार. पुणे महानगरपालिकेतल्या 10 शाळांमध्ये राष्ट्रीय प्राथमिक शिक्षा परिषद आणि लँड हँड इंडियाच्या माध्यमातून कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू. राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पावसाची दडी. सुरक्षा स्थितीत सुधारणा झाल्यानंतर भाजपाची सत्ता असलेल्या आसाम आणि अरुणाचल प्रदेशातून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा अंशतः मागे घ्यायची केंद्रीय गृह विभागाची तयारी. बँकॉक इथं आशियाई युवा मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत 3 भारतीय खेळाडू उपांत्य फेरीत दाखल. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथं आजपासून 22वी आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा सुरू होणार. 44 देशांचे 1200 अधिक अॅथलीट्स पदाधिकारी सहभागी. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडरर जोकोविच पुढच्या फेरीत. पुरुष दुहेरीत आज दिविज शरण आणि पुरवराज या भारतीय जोडीची पहिल्या फेरीतली लढत. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची आज श्रीलंकेशी लढत. भारताचं पारडं जड.